चिंतनिष्ठ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणी करावे, कधी करावे, किती दिवसांचे करावे व त्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत। श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे। ज्या वेळेला आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करत असतो त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतात। तुमच्या काही इच्छा असतील, ज्या इच्छेसाठी तुम्ही पारायण करत असाल ते इच्छा पूर्ण होतात। त्यानंतर एखादी जर्जर व्याधीने कुणी त्रासलेलं असेल त्याने जर हे पारायण केलं तर त्याला त्या त्रासापासून किंवा त्या आजारापासून मुक्तता भेटते। तर तुमची जर इच्छा असेल की गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला करायचे आहे तर ते आधी ठरवून घ्या की ते तुम्हाला साप्ताहिक करायचे आहे की 3 दिवसाचे। जर तुम्हाला साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला शुक्रवारी करावी लागेल व सांगताही शुक्रवारी करावी लागेल। शुक्रवारपासून गुरुचरित्राचे पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला गुरुवारी 1 गाय व 4 कुत्र्यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे। त्यानंतर शुक्रवारपासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे। पण जर तुमच्या घरात श्री गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तर तो आधी तुम्हाला घरात आणायचा आहे आणि वेळ निश्चित करायची आहे की तुम्हाला कोणत्या वेळेला पारायण करायचे आहे, पारायण वाचायचे आहे। तुम्ही सकाळी 3 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पारायण वाचू शकतात। मात्र दुपारची 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण दुपारची 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्तांची भिक्षेची वेळ असते, म्हणून या वेळेमध्ये कोणतीच सेवा करायची नसते। वेळ निश्चित झाल्यानंतर स्थान निश्चित करा की तुम्हाला कोणत्या ठिकाणी बसून पारायण वाचायचे आहे, कारण वेळ ही एकच असली पाहिजे आणि ठिकाणही एकच असलं पाहिजे जिथे तुम्हाला पारायण करायचे आहे। नंतर वाचायला सुरुवात करणार, त्या वाचायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आहे आणि मग वाचायला सुरुवात करायची आहे। वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरतीही करायची आहे। याचे काही नियम आहेत। ज्या वेळेला तुम्ही पारायण करत असतात पारायण काळात तुम्हाला पुढचे नियम हे पाळायचे आहेत। सर्वात पहिला नियम म्हणजेच पारायण काळामध्ये म्हणजे ते 8ही दिवस तुम्हाला बाहेरचे अन्न वर्ज्य असेल, तुम्ही कोणाच्याही घरचे अन्न खाऊ शकत नाहीत। दुसरा नियम म्हणजेच पारायण काळामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही जे अन्न ग्रहण करणार म्हणजेच जे खाणार, जी भाजी पोळी, भात भाजी किंवा भाकरी भाजी जी खाणार तेच तुम्हाला 7ही दिवस खायचं आहे। यात तुम्ही कांदा लसूण खाऊ शकत नाही व द्विदल अन्नही तुम्हाला खायचं नाही आहे। हे 8ही दिवस मांसाहार घरात करायचाही नाही आहे आणि घरातल्या लोकांनीही बाहेर किंवा घरातही करायचा नाही आहे। पुढचा नियम, पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। 8 दिवस पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन हे तुम्हाला करायचे आहे। पारायण चालू असताना तुम्ही पलंगावर, खाटीवर, गादीवर, सोप्यावर झोपू शकत नाही। तुम्हाला 8ही दिवस जमिनीवर चटई अंथरून त्यावर झोपायचे आहे। त्यानंतर पारायण काळामध्ये तुम्ही चामड्याच्या कोणत्याच वस्तू वापरायच्या नाहीत। त्याचा पुढचा नियम म्हणजेच पारायण सुरू असताना तुम्ही सुतकाच्या घरी किंवा जिथे कुणी वारलं असेल तिथे तुम्ही जायचं नाही आहे। आणि समजा तुमच्या घरातच अशी काही वेळ आली की तुम्हाला जावं लागलं किंवा सुतक झालं तर तुम्हाला पारायणात खंड करता येणार नाही। हे पारायण तुम्हाला
बाहेरच्या दुसऱ्या व्यक्तीकडनं पूर्ण करून घ्यावं लागेल. पारायण तुम्हाला अत्यंत अनुशुद्ध अंतकरणाने करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला ह्या पारायणाचे फळ हे निश्चित भेटेल. पारायण करत असताना, पारायण वाचून झाल्यानंतर, पोथी वाचून झाल्यानंतर तुम्हाला रोज सकाळ आणि संध्याकाळ आरती करायची आहे. त्यानंतर पोतीला रोज सकाळ आणि संध्याकाळ नैवेद्यही दाखवायचा आहे. शेवटच्या दिवशी शुक्रवारी श्री गुरुचरित्राची 8व्या दिवशी सांगता करत असणार, त्या दिवशी तुम्हाला सकाळी 10:30 4 नैवेद्य तयार करायचे आहेत. पहिला श्री कुलदेवतेचा, दुसरा श्री गुरुदत्तांचा, तिसरा श्री स्वामी समर्थांचा आणि चौथा श्री गुरुचरित्राचा. श्री गुरुचरित्राचा जो नैवेद्य असेल तो तुम्ही स्वतःही खाऊ शकतात किंवा गाईलाही खाऊ घालू शकतात. चरित्राचे पारायण हे खूप लाभदायी आणि फलदायी आहे. जर तुमची इच्छा असेल श्री गुरुचरित्राचे पारायण करायची तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.